टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल। चिल्ड्रन, इन द लास्ट ग्रामर लेसन वी हैव लर्न नाउन्स। टुडे वी आर गोइंग टू सी चैप्टर नंबर 2, प्रॉपर नाउन्स, दैट इज ऑल्सो कॉल्ड स्पेशल नेम्स। मुलांनो, आज आपण ग्रामरचा तुमचा पुढचा धडा शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे प्रॉपर नाउन्स। मागच्या तासामध्ये आपण नाउन्स काय आहेत ते शिकलो, ह्या तासामध्ये आपण नाउन्सचाच एक टाईप जो आहे प्रॉपर नाउन तो शिकणार आहोत। सो लेट्स स्टार्ट। प्रॉपर नाउन्स, प्रॉपर नाउन्स आर पीपल, प्लेसेस, थिंग्स, ॲनिमल्स विथ स्पेसिफिक नेम। नाउ सी, इन द लास्ट लेसन वी हॅव लर्न नाउन। सो वॉट आर नाउन? नाउन्स आर नेमिंग वर्ड्स of people, place, animal and thing or an idea. But when these people, places, things, animal, they have specific name, they have some identity, it is called proper noun. म्हणजे काय? एखादा व्यक्ती, एखादी जागा, एखादी वस्तू किंवा एखादा animal, bird, ह्याला जेव्हा आपण एखाद्या नावाने बोलावतो तेव्हा त्याला त्या पर्टिक्युलर नावाला, त्या स्पेसिफिक नावाला आपण प्रॉपर नाउन असं म्हणतो। फॉर एक्झाम्पल, इफ आय से देर आर मेनी बॉईज इन द क्लास, वर्गामध्ये बरीचशी मुलं आहेत, ओके, बॉईज म्हणजे मुलं, बरीचशी मुलं आहेत, ओके, पण त्या बऱ्याचशा मुलांमध्ये एक 10, 12, 15 जी काही मुलं आहेत त्यांच्यामध्ये जर मला एखाद्या स्पेसिफिक मुलाला आवाज द्यायचा असेल किंवा त्याला बोलवायचा असेल तर मी त्याला त्याच्या नावाने हाक मारेन, बरोबर? आय विल कॉल आउट द नेम ऑफ दॅट पर्सन। फॉर एक्झाम्पल, इफ आय वॉन्टेड टू कॉल राम इन दी क्लास, वर्गात बरीचशी मुलं आहेत पण मला स्पेसिफिकली रामला बोलवायचं आहे तर मी त्याचं नाव घेईन, बरोबर? हाऊ आय विल से, राम कम हियर, बरोबर? म्हणजेच जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला त्याच्या स्पेसिफिक नावाने बोलवतो त्या नावाला आपण प्रॉपर नाउन असं म्हणतो। सो द स्पेसिफिक नेम्स आर गिव्हन टू पीपल, प्लेसेस, थिंग अँड ॲनिमल आर कॉल्ड प्रॉपर नाउन। नाउ सी, ॲज यू कॅन सी इन दिस पिक्चर, देर आर टू पिक्चर्स। इन वन पिक्चर देर इज अ गर्ल स्टँडिंग, बरोबर? मग त्या, मी असं म्हणणार का, मला जर त्या मुलीला आत बोलवायचं आहे, ती दरवाजाच्या बाहेर उभी आहे, तर मी असं म्हणणार का ये मुली आत ये? नो, आय विल कॉल आउट हर नेम। इफ आय नो हर नेम, आय विल कॉल आउट हर नेम। हाव? मेरी कम इनसाइड, बरोबर? मी तिला तिच्या नावाने बोलवेन की ये आतमध्ये ये। नाऊ इन दी अनदर पिक्चर यू कॅन सी अ डॉग। सो डॉग इज अ कॉमन नाउन, राईट? आता हे कॉमन नाउन काय आहे हे आपण पुढच्या पार्टमध्ये शिकूच। सो डॉग इज अ कॉमन नाउन। कॉमन नाउन बेसिकली अ नाउन विच इज यूज्ड फॉर एव्हरीवन इन द सेन्स, म्हणजे कलेक्ट कॉमनली आपण जे एखाद्या माणसासाठी, एखाद्या प्राण्यासाठी वापरतो त्याला आपण कॉमन नाउन म्हणतो। फॉर एक्झाम्पल, बॉय, गर्ल, दीज ऑल आर कॉमन नाउन्स, अँड डॉग, कॅट, दीज आर ऑल्सो कॉमन नाउन। आता इथे हा डॉग आहे, बरेचसे डॉग असतात की नाही बाहेर असतात, आपण घरामध्ये आपल्या डॉग पाळतो, मग हे बाहेरचे जे डॉग असतात, स्ट्रे डॉग म्हणजे रस्त्यावर राहणारे डॉग्स, आणि आपल्या घरात जे आपण पाळतो पेट डॉग, त्यांच्यामध्ये फरक असतो, बरोबर? तर त्यांना डिफरेंशिएट करण्यासाठी आपण आपल्या घरातल्या डॉगला नाव देतो की नाही, बरोबर ना? मग एवढ्या सगळ्या डॉग्समध्ये आपण त्याला त्याची ओळख देतो, त्याचं एक नाव देतो। सो दी स्पेसिफिक नेम ऑफ दॅट ॲनिमल इज कॉल्ड प्रॉपर नाउन। जसं इथे या डॉगचं नाव आहे टॉमी, ओके। नाऊ नेक्स्ट फ्यू मोर एक्झाम्पल। नाऊ ॲज यू कॅन सी देर आर टू पिक्चर्स, इन वन देर इज अ पिक्चर ऑफ अ सिटी, लंडन। आता हे लंडनचं चित्र आहे, बरेचसे देश आहेत जगामध्ये, बऱ्याचशा सिटीज आहेत, तर त्याच्यामध्ये मला जर एका पर्टिक्युलर सिटीचं नाव घ्यायचं असेल, एका पर्टिक्युलर देशाचं नाव घ्यायचं असेल आणि त्याच्याबद्दल काही सांगायचं असेल, तर मी त्याला त्या देशाचं नाव घेऊन
त्याची ओळख सांगेन, त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती सांगेन. सो वेन अ पर्टिक्युलर प्लेस हॅज अ स्पेसिफिक नेम इट इज कॉल्ड प्रॉपर नाउन. सिमिलरली नाव ॲज यू कॅन सी ऑन दॅट टेबल देर इज अ बुक, ऑन दॅट टेबल देर इज अ बुक, देर आर मेनी बुक्स राईट. बरेचशी पुस्तकं असतात पण हे पुस्तक काय आहे, दिस बुक इज बायबल, द होली बायबल. बरोबर, म्हणजे जे ख्रिश्चन धर्मीय असतात त्यांचं हे पुस्तक असतं, ते हे वाचतात, हे पुस्तक वाचून ते त्यांच्या देवाला प्रार्थना करतात. जसं हिंदू लोक आपण भगवद्गीता वाचतो, भगवद्गीतेला मानतो, तसंच हे ख्रिश्चन धर्मीय लोक जे असतात ती बायबल वाचतात. हे त्यांचं होली बुक आहे बायबल. सो देर आर मेनी बुक्स बट आय वॉन्ट टू स्पेसिफाय काय आहे ते, कोणतं पुस्तक आहे. सो दॅट इज बायबल. सो बायबल इज द नेम ऑफ दॅट बुक, दॅट थिंग. सो द स्पेसिफिक नेम ऑफ थिंग इज कॉल्ड प्रॉपर नाउन. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड नाव वॉट इज प्रॉपर नाउन. सो देर आर फ्यू एक्झाम्पल्स आय हॅव गिव्हन ओवर हियर. नाव लेट्स रीड. दे लाईक अँथनी. आता इथे सांगितलं दे म्हणजे काही लोक, त्यांना कोण आवडतो तर त्यांना अँथनी आवडतो. आता अँथनी कोण आहे, मुलगा आहे. बरोबर, बरेचशी मुलं असतात. बरोबर, त्या बऱ्याचशा मुलांमध्ये नेमका कोण आवडतो हे सांगण्यासाठी त्या मुलाचं नाव घेणं गरजेचं आहे. सो द नेम ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन, दॅट द नेम ऑफ दॅट पर्टिक्युलर बॉय इज द वॉट, दॅट इज दी प्रॉपर नाउन. आय लिव इन इंग्लंड. मी कुठे राहतो, मी इंग्लंडमध्ये राहतो. जागेचं नाव सांगतोय, स्पेसिफिक जागा सांगतोय मी की मी कुठे राहतो, मी इंग्लंडमध्ये राहतो. आय लिव असं जर मी म्हटलं, आय लिव, तर इट विल बी इनकम्प्लीट सेंटेन्स. आय लिव पण कुठे काय, त्या जागेचं नाव, प्रॉपर नाउन. मग जेव्हा मी प्रॉपरली स्पेसिफिकली ती जागा सांगेन तेव्हा त्या व्यक्तीला कळेल. म्हणून आपण हे सांगतो ना, आय लिव इन डोंबिवली, म्हणजे काय तर आपण स्पेसिफिकली जागेचं नाव सांगतो की आपण कुठे राहतो, त्यामुळे माणसाला कळतं. कारण मुंबईमध्ये बऱ्याचशा जागा आहेत, तर त्या मुंबईमधल्या बऱ्याचशा जागांमध्ये इन विच प्लेस वी लिव, सो दॅट वी नीड टू टेल. सो दॅट इज वाय वी से द प्रॉपर नेम ऑफ दी प्लेस. सो दॅट इज वाय इट इज रिटन आय लिव इन इंग्लंड. शी वर्क्स फॉर सोनी. नाव सोनी इज अ नेम ऑफ अ ब्रँड, कंपनीचं नाव आहे. तर इथे काय सांगितलं आहे की ती कोणासाठी काम करते, तर ती सोनीसाठी काम करते. अगेन दिस इज अ नेम ऑफ अ पर्टिक्युलर थिंग, एका गोष्टीचं नाव आहे, म्हणजे एका कंपनीचं नाव आहे हे. द लास्ट डे इन जानेवारी इज अ मंडे. जानेवारी महिन्याचा लास्ट डे काय आहे, मंडे आहे. सो मंडे अँड जानेवारी दिस बोथ आर वॉट, प्रॉपर नाउन. कारण वार बरेच असतात, मग कोणता वार हे मी स्पेसिफिकली सांगते ना की मंडे, महिने किती आहेत, 12 आहेत, मग त्यांच्यामध्ये कोणता, तर जानेवारी. सो जानेवारी अँड मंडे आर दिस प्रॉपर नाउन. वी सॉ टायटॅनिक इन द ओडियन सिनेमा. आम्ही टायटॅनिक कुठे बघितला, तर मी आता त्या थिएटरचं, त्या सिनेमा गृहाचं मी नाव सांगते आहे, थिएटरचं नाव सांगते आहे. तर कुठे पाहिला, ओडियन सिनेमा. ओडियन सिनेमा ही एक जागा आहे, एका थिएटरचं नाव आहे. तिथे मी टायटॅनिक पिक्चर पाहिला. आता टायटॅनिकसुद्धा काय आहे, तर एका पिक्चरचं नाव मी इथे सांगते आहे. बरेचसे पिक्चर असतात, बरेचशा मूवीज असतात, तर त्यातली कुठली मूवी मी कोणत्या सिनेमागृहात पाहिली हे मी इथे स्पेसिफिकली सांगते. सो नेम ऑफ दिस प्लेस अँड नेम ऑफ दिस पिक्चर पर्टिक्युलरली आय एम टेलिंग दिस इज कॉल्ड अ प्रॉपर नाउन. सो वॉट इज प्रॉपर नाउन नाव, प्रॉपर नाउन इज अ नेम ऑफ पर्सन, प्लेस, ॲनिमल अँड थिंग. राईट, प्रॉपर नाउन मीन्स अ स्पेसिफिक नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, ॲनिमल अँड थिंग. बरोबर, प्रॉपर नाउन म्हणजे काय, स्पेसिफिक नाव एखाद्या व्यक्तीचं, जागेचं, ॲनिमलचं किंवा गोष्टीचं. ओके, सो आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस लेसन. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क मी. थँक्यू.